आणि अतिशय सुंदर लाइव टेलिकास्ट, कारण घरात मॉनिटर मध्ये आमचे घरातले सातत्याने बघतायत आणि चिंतन करतायत कुठे कुठे आम्ही कमी पडतोय. त्याच वेळेला अलमकर साहेब यांचं आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांचा सुद्धा फार मोठा सीमाचा वाटा याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. आणि ते आमचे उपविभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, सातत्याने शिवसेनेच्या माध्यमातून शशिकांत एलमकर साहेब सातत्याने पाठपुरावा करत आहेत. द विकेट या ठिकाणी चेंडू लॉफ केलाय, सुरेख टायमिंग, सहा धावांसाठी. इट इज अ ब्युटिफुल सिक्स विथ टायमिंग. आणि या षटकरणी आपण बघतोय मैदानावरती संकेत आणि श्रेयस दोघेही खूप चांगली बॅटिंग करतायत. संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवले आपण बघतोय ते 21 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात या एकवाज एक असते, क्रिएटिव्हिटी होत असते. ओ लॉफ केलाय या ठिकाणी, इट इज अ बिग सिक्स आणि शॉर्ट येतोय श्रेयस कदम. श्रेयस विद्याधर कदम इज अ लोकल बॉय, काय खेळतोय. मागच्या काही वर्षांमध्ये सातत्य त्यांनी चालू ठेवावं. मुख्यतः या मुलाचं वैशिष्ट्य असं म्हणजे जसं मी सकाळी दुपारी उल्लेख केला, इन नेवर रन्स बियॉन्ड द ग्लॅमरस. यंगस्टर्स के बीच में एक एक्सिबिशन मॅच यहां पे अरेंज किया गया था. उचललाय पुन्हा एकदा, अजून एक सिक्स टॅबल होत असताना लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, सहा धावांसाठी. आणि सहा धावांनी धावसंख्या पुढे सरकते. आता या ठिकाणी मैदानावरती 45 धावा पाहिजे जिंकायला. तो वो मॅच में श्रेयस कदम, गणेश शेके, गणेश देटे और राहुल सालुंगे, तीन अच्छे प्लेयर्स को उन्होंने आउट किया था. कहने का मतलब है कि बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. नितिन काय सांगू इच्छित आहे याच्याबद्दल? ऍक्च्युली लिजेंड वर्सेस यंगस्टार अशी मॅच होती. चिन्मय होता, श्रेयस होता आणि चेतन सावरे, अशी आमची एक संघ बांधणी होती रिव्हर्स सिक्स त्या दरम्यान. आणि नक्कीच स्कोर 57, 13 धावा पाहिजे जिंकायला. 15 चेंडू फ्रॉम बँड्रा बुल्स. अजून एक फटका या ठिकाणी शॉट येत असताना. तुम्ही सर ओव्हरऑल करिअर त्याचा बघाल तर परफॉर्मन्सच्या माध्यमातून श्रेयस कदम फार कमी रिव्हर्स खेळतात. एकदा मी त्याशी बोलवतो श्रेयस. चेंडू ऑन साईडला खेळत असताना एक धाव श्रेयस कडून. श्रेयस किती वर खेळतोय? 64 झालेत आणि आता फक्त 6 धावांची गरज आहे मैदानावर. 64 धावा, 4 दिला, बाउंड्री आहे ना, करतायत, ही महत्वाची गोष्ट आहे. ओ लॉफ्ट केलंय आणि हा सामना इथे संपलाय. आप सेंचुरी, अर्धशतक, दुसरं अर्धशतक श्रेयस कदम यांचं. आणि आपण बघतोय षटकाराच्या माध्यमातून त्यांची धावसंख्या.